मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नाशिक पोलिसांनी नोटीस बजावल्यामुळे मराठा संघटना अधिक आक्रमक झाली आहे. बघूया संतप्त मराठा मोर्चा क्रांतीने याबाबत काय भूमिका घेतली. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नाशिक पोलिसांनी बजावली नोटीस. कलम 149 अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली आहे. मराठा आरक्षण संदर्भात आंदोलनाची भूमिका घेतल्यानं पोलिसांची खबरदारी बघायला मिळाली. जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस मिळाल्यानं मराठा संघटना नाशिक आक्रमक होणार असल्याचं बोललं जात आहे. नोटीस मागे घेतली नाही तर तीव्र आंदोलन करू असे मराठा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. नोटीस मिळाल्याबाबत नाराजी देखील व्यक्त केली. काल झालेल्या मीटिंग नंतर मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक जिल्ह्यातील काही समन्वयकांना तरुणांना 149 नोटीस पोलिसांकडनं बजावण्यात येत आहे. आम्ही पोलिसांना बजावून सांगितलं की मराठा क्रांती मोर्चा नाशिक जिल्हा हा कायद्यात जे काय अधिकार आहे त्या अधिकारानुसार आंदोलन करणार आहे. आंदोलनं फक्त गनिमी काव्याने होणार आहे. या एका आशयाचा शब्द धरून त्यांनी कालपासून नोटीस काढायला सुरुवात केली होती. त्या अनुषंगाने सकाळी आम्ही नाशिक सिपींची भेट घेतली. नाशिक सिपींना ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. पोलीस प्रशासनानं आम्हाला मदत केली तर प्रशासनालाही आम्ही मदत करू आणि ते आमचं कर्तव्य आहे. नाशिकमधील कुठल्याही व्यक्तीला आम्ही वेठीस धरणार नाही. आमच्या आंदोलनामुळं नाशिकमधील कोणत्या जनतेला त्रास होणार नाही, शासकीय मालमत्तेचं कुठं नुकसान होणार नाही. या सगळ्या गोष्टींची हमी आम्ही त्यांना दिल्यानंतर त्यांनीही सांगितलं की यानंतर 149 नोटीस कुठल्याही मराठा क्रांती मोर्चातल्या तरुणाला सन्मानकाला देणार नाही. परंतु प्रशासनाला आमची विनंती आहे की हे शांततेचं असलेलं आंदोलन उगाच अशा चुकीच्या धोरणांमुळं किंवा कोणत्या राजकीय पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून हे भडकवू नका, ही त्यांना कळकळीची आमची विनंती आहे. आज मराठा समाजाच्या माध्यमातून सरकारवर रोष व्यक्त करण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व वर्चस्ववादामध्ये मराठा समाज आरक्षणाचा जो बळी गेला आहे त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर राज्य सरकारने फेरविचाराची गरज त्या ठिकाणी दाखल करावी आणि त्याचबरोबर मराठा समाजाच्या इतर ज्या मागण्या आहेत त्यासाठी लक्ष घालावं. अन्यथा येत्या पुढच्या काळामध्ये जे आमदार आहेत त्या आमदारांच्या घरावर आम्ही आंदोलन करणार आहोत. परंतु त्या अगोदर आम्ही आमदारांना अल्टिमेटम दिलं आहे की आपण त्या ठिकाणी आमदार अशोक चव्हाण जे उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांना ह्या सर्व आमदारांनी राज्यातील आमदारांनी पत्रव्यवहार करून मराठा समाजाला आरक्षण किती काळाची गरज आहे हे पटवून द्यावं आणि त्या माध्यमातून सरकारवर प्रेशर दाखल करावा. बैठक मुंबई या ठिकाणी पार पडली आणि त्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील बैठका ह्या 13 तारखेला प्रत्येक जिल्हास्तरीय झाली पाहिजे त्यात अनुषंगाने आजची ही बैठक होती. या बैठकीमध्ये प्रामुख्याने बरेच ठराव झाले. त्यातला जो महत्त्वाचा ठराव होता तो का केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्हीही स्थगितीला जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांचा या ठिकाणी निषेधाचा ठराव झालेला आहे. त्याचबरोबर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील स्थगितीचा निर्णय झाल्यानंतर तत्परता दाखवत मराठा समाजाच्या प्रवेशाच्या संदर्भामध्ये GR काढला का यांचे प्रवेश थांबवण्यात यावं, त्यामुळे वर्षा गायकवाड यांचा देखील निषेध या ठिकाणी आम्ही नोंदवला आहे. कालच याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सर्व मराठा आंदोलकांना विनंती केली आहे की कुठल्याही प्रकारचे आंदोलन करू नका, आम्ही सर्व परीनं मराठा आरक्षण मिळवण्याकरता प्रयत्न करणार आहोत. परंतु आता हे नोटीस बजावल्यामुळे पुढे काय निर्णय घेतला जाणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागू नये. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण कळबांडे, नाशिक.